देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। साक्री शहरासह तालुक्यात राजकारणातून जनतेची सेवा केल्याने ज्ञानेश्वर नागरे यांच्या पाठीमागे जनदार आहे। आजच्या सभेला जनतेला गरजेतून ही सिद्ध होते की एका हाती सत्ता आणणे एवढे सोपे नाही, त्यासाठी नेतृत्व तसे विधानसभे विश्वासाचे लागते। 47 कोटी रुपयांचा योजनेतून 24 तास नागरिकांना पिण्याचे पाणी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। धुळे शहराची खूप मोठी वाईट परिस्थिती आहे, त्यामुळे येथील विरोधी पक्षातील नेत्यांना आपण विश्वास ठेवू नका, नाहीतर शहरांचा विकासाला खीळ बसेल, असे आवाहन महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीन विकास राज्यमंत्री व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले। कमी माझी ही शेवटची निवडणूक आहे। आपण 30 वर्ष ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपंचायत या राजकारणामध्ये जी तुमची सेवा केली, त्याचा सेवा म्हणून आज जे हजारो लोक या सभेमध्ये उपस्थित आहे, तीच तुमची नाना खरी पावती आहे। कोण काय पावती देतो, त्याची लायकी जसे असते तसे ते पोस्टर छापतात। त्या लायकीमध्ये पुढचा पोस्टर कोणाचा आहे, पाठीमाग कोण आहे, हे मला काही कळत नाही। परंतु तुमच्या विकासाच्या माध्यमातून रघुवंशी साहेबांनी सुंदर शब्दामध्ये त्यांचं वर्णन केलं की एखादी रहिबी गई होगी नाली, लेकिन तू क्या झकमरा रहा था, ये भी अच्छा शब्द बोला है। मेरे गांव में बोलते है पर यहां भी बोलते है, ये भी देखा। परंतु काही झालं तरी जो ज्या झाडाला फळ लागतात त्यालाच लोक दगड मारतात, एक लक्षात ठेवा। जो काम करल त्याच्याबद्दल शंका, कुशंका, त्याच्या कामावर टीका, टिप्पणी करू शकतात। जे काही करणार नाही, जे वाजोटे असेल, यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता? अपेक्षा नाहीये। मी गेल्या 41 वर्षापासून माझा शहर चालवतो, शहरामध्ये विकास हा कधीही थांबत नाही। कितीही विकास केला तर नवीन प्रश्न समोर येतात। जशी जशी हद्द वाढ होत जाईल, शहरामध्ये प्लॉटिंग होत जाईल, नवीन जो आपला डीपीआर डीपी प्लॅन म्हणतो त्या प्लॅन प्रमाणे वस्ती विस्तार होते आणि त्या वस्ती विस्ताराच्या प्रमाणे तिथे मूलभूत पायाभूत सुविधा द्याव्या लागतात। जो राजकारण करता है, जो समाज सेवा करता है, जो गोर गरीबों की हर रात बेरात में जब भी फोन आया, घंटी बजी तो नागरे साहब उठाता है, लेकिन बाहर के पावने जो आके यहाँ अभी घूम रहे हैं तुम्हारी गलियों में और जहाँ गटर ढूंढ रहे हैं, एक गटर ढूंढने को भी बहुत टाइम लगा हुआ हमको, कितना भूखो, इतना आसान नहीं है नागरे साहब। मुझे लगता है कि एक तो ये धुलिए का होगा, आज धुलिए वालों ने वहां से काट के लाके फुकट में वहां से छपा के दे दिए, जाओ तुम्हारे खत में। तर तुमच्या गावामध्ये खरं म्हणजे 2015 नगर पंचायत झाली, 2015 पासून 2016-17 पाणी पुरवठ्याचा पहिला विषय त्यांनी योजना मार्गी लावण्यासाठी 47 कोटी रुपये मंजूर केले। सलम एरियामध्ये शौचालय बांधले, घनकचरा व्यवस्थापन, घंटा गाडी, स्वच्छता निविदा 14व्या वित्त आयोगानुसार सर्व डीपीडीसीच्या माध्यमातून इथं अग्निशमक दिला। खरं म्हणजे पहिल्या 5 ऊरमध्ये इतके रन काढणं सोपं नाही, म्हणून त्यांना तुमचा अंदाज लागला नाही, अजून मी वाचले मी नाही पुरे। पुनर्बांधणी झाली कॉलनीमध्ये, भागामध्ये रस्ते 90% झाले, पूल झाले प्रशासकीय इमारतीसाठी, 38 हेक्टर जमीन ही आपण रघुवंशी साहेबांच्या माध्यमातून 38 आहार, म्हणजे 2 गुंठे कमी एक एक करला, पण जागा चांगली आहे, तिथला ऑफिस पेक्षा तर निश्चित तिथे ऑफिस चांगला राहील, तीही जागा मंजूर करून घेतली। भूमिगत गटारसाठी जिथे शक्य होतं तिथे केलं, आता पाणी कमी होतं म्हणून आता पूर्णपणे 47 कोटी रुपयाची मंजूर झाली। 24 तास तुम्हाला पाणी मिळाल आणि राहिलेली अंडरग्राउंड ड्रेनेज होईल याची गवाही देण्यासाठी मी या ठिकाणी आलो। मी पालकमंत्री आहे, माझी मालकवर्ती आहे आणि चालक नागरे साहेब आहे, गाव चालवायचं त्याला विचारायला, म्हणून लोक बोलणारच बघितली नाही। जी परिस्थिती आज शहरामध्ये निर्माण झाली, गावामध्ये तुम्ही कोणत्याही एरियाचा एक एरियाचा त्यांनी उल्लेख केला, परंतु बाकीचे एरिये पाहिले तर सर्व भकास करून टाकले। त्या ठिकाणची परिस्थिती अशी आहे का फक्त वाटाघाटीमधून त्यांचे भांडणं होतात, विकासासाठी कधी भांडणं होत नाही। आमच्याकडे मोरे नावाचे त्या ठिकाणचे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या तर कशा पद्धतीने त्या महापालिकेमध्ये की म्हणजे त्याचा कहर आहे, त्यांची कधी एसआयटी गठीत केली ना तर अर्धे
तुमच्या त्या धुळेच्या जेलमध्ये राहतील अर्धे लोक. ते काय नानावर आरोप करतील त्यांचा काय आहे मला सर्व माहिती आहे. कारण की मी या 2 वर्षापासून पाहतोय का धुळे जिल्ह्यामध्ये ज्या राजकारणाच्या गोष्टी जे लोक गप्पा मारतात ते खासदार आहे त्यांना विचारा का त्यांनी किती पैसा दिला, किती विकास केला, या गावामध्ये किती दिला, कोणत्या वार्डामध्ये किती दिला. कमीत कमी तुमच्या या साखरी शहराचे पुरे वार्ड, पुरे प्रभाग, पुरा चतुर्सीमा तरी माहिती आहे का त्यांना. गोष्टी करणं फार सोपं आहे, गावामध्ये जो करतो त्यालाच माहित असत. म्हणून मी बोललो नागरे नाना का त्यांचा उत्तर तुम्हाला द्यायची गरज नाही. ही जी इतकी मोठी विराट सभा आहे हेच त्याचं उत्तर आहे. मतदार सहजासहजी मी पहिल्यांदा योगायोगाने आम्ही ज्या ठिकाणी नंदुरबारचा आमचा मित्र रघुवंशी त्यांचं नाव साखरी नगर पंचायत निवडणुकीसाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी कायम ठेवून लढावी असा प्रस्ताव आम्ही काँग्रेसला दिला होता. मात्र काँग्रेसने स्वबळावर लढण्याचे ठरवले. त्यांनी वेगळी चूल मांडली तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा धर्म पाळते आहे. त्यामुळे साखरीतल्या जनतेने महाविकास आघाडीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला मतदान करावे. तुलेना माले घाल कुत्राली अशी अवस्था करू नका असे आव्हान शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जाहीर सभेत केले. किती जागेवर उभे आहेत? 7 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत. एक प्रकारे महाविकास आघाडीचा धर्म फक्त आणि फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच पाळत आहे हे आपण बघितलं आहे. भारतीय जनता पक्षाला कशी मदत होईल याचं काम याचं बाप काँग्रेसची मंडळी सुद्धा करते आपण अनुभवतात. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मतदान सावधतेने करा. मतदान करताना म्हणजे तुमच्या साखरीचीच ती मान आहे. तुले नाही माले नाही गाल कुत्रा दे असं व्हायला नको. आपल्या सर्वांगीण विकासासाठी जे मदत करत असतील त्या माणसांनाच तुम्ही सुद्धा साथ दिलीच पाहिजे या मताचं मी आहे. मला आठवतं ताई मंजुळाताई आपले आमदार निवडून आल्या बॉस एक पे. आज जळगाव पासून कुत्रे आमचा पाठलाग करतात. मी जळगावच्या सभेमध्ये मी एक येऊन गेला होता. मी तेव्हा मी अब्दुल सत्तार साहेबांना सांगितलं की दुनिया में सबसे मजबूत संघटना अगर किसकी होगी तो कुत्तों की है. एक रुकने लग गया तो पुलिस स्टेशन के पास का भी भूखेगा, नाना नागरे के अमित हटेल के पास का भी भूखेगा. हर गली के कुत्ते आधे गांव के कुत्ते भूखने लग जाते पर एक को भी मालूम नहीं रहता कि पहले का क्या प्रश्न है, पहले पे क्या अन्याय हुआ है. खाली एक भूखरा इसके लिए सब भूखते. अरे हेच काम विरोधी पक्षाचं आहे. महेश भाऊ विरोधी पक्षवाले भी ऐसे ही आहे. एक भूखने लगा के सब भूखते. आणि त्यांना प्रसंगी काठी दाखवायची जबाबदारी सुद्धा आपल्याला घ्यावीच लागेल. आपण विकासाच्या माध्यमातून त्यांना उत्तरं देणार आहोत.